स्वागत करतो तुम्हा सर्वांचं एका नवीन डेस्टिनेशनवर. आता आम्ही जात आहोत उमरेट करांडला नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग सफारी करायला. ह्या ठिकाणी मी पहिल्यांदाच जात आहो. उमरेट करांडला नॅशनल पार्क महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि फेमस आहे आपल्या सुंदर जंगलासाठी, टायगर सफारीसाठी आणि एशियातील सगळ्यात मोठ्या टायगर जयसाठी. सफारी सुरू होण्याआधी ह्याच ठिकाणी सगळ्या गाड्या लागतात. नागपूरहून 55 किलोमीटर तर उमरेटवरून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आहे ह्याच नॅशनल पार्कमध्ये एशियातील सगळ्यात मोठा टायगर जय होता, जो आता कुठेतरी हरविला आहे. त्याला शोधण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप प्रयत्न केले पण अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. उमरेट करांडला जंगल सफारी तुम्ही महा ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ऑनलाईन बुक करू शकता. ह्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणीच परमिट चेक होते व गाईडसुद्धा मिळतात. ₹4,500 सहा जणांसाठी एक जीपसी बुक केली. बघूया माझा फर्स्ट एक्सपिरियन्स उमरेट करांडलाचा कसा असतो ते. आपला लक आपल्या बरोबर आहे की नाही. आणि आता आम्ही एंटर झालोय जंगल सफारीसाठी. आता आपण फिरतोय ह्या ठिकाणी सूर्या मेल टायगर, पाटीर मेल टायगर, F2 फिमेल टायगर, कलरवाली फिमेल टायगर असे बरेच टायगर आहेत. यापैकी 2 ते 3 टायगरची सायटिंग ह्या ठिकाणी बरेचदा होते. टायगर बघणे नेहमी नशिबाची गोष्ट असते. मित्रांनो बघूया आपला लक आपल्या बरोबर आहे की नाही. उमरेट करांडला जंगलाचा इम्प्रेशन थोडा घनदाट नसून विरळ विरळ आहे, त्यामुळे होप तर आहे टायगर बघायला त्रास होणार नाही. ही एक प्रसन्न सकाळ आहे. या प्रसन्न सकाळी जंगलातील सूर्योदय व निसर्ग सौंदर्य बघण्यात वेगळाच आनंद आहे. आता ग्रासलँडचा पार्ट आलेला आहे. ह्या ठिकाणून आपण दूर दूर पर्यंत बघू शकतो. ह्या ठिकाणी काही नीलगाय दिसत आहेत व ते आपल्या मस्तीमध्ये खुश आहेत. पाहण्यासाठी आपल्याला झू मध्ये जाण्याची गरज नाही, त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटेट मध्ये आपण बघू शकतो. नमस्कार मित्र, प्रशांत होटे व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता ही सकाळची वेळ आहे त्यामुळे साइटिंगचे चान्सेस जास्त आहे, कारण टायगरची मुवमेंट ही अर्ली मॉर्निंग व इव्हिनिंगला जास्त होते. पण आपल्याला जेवढे जास्त जंगल स्कॅन करता येईल तेवढे करायचे आहे.
व पग मार्क, अलाराम कॉल असे साइन बघत राहायचे आहे. असं पाहिलं तर हा जंगल आहे फार सुंदर. जर टायगर दिसला तर मस्त साइटिंग होईल. हा लंगडा पिकॉक आहे. उमरेट करांजला गेटने जर सफारी करत असाल तर ह्या ठिकाणी चार पाच टायगर खूप फेमस आहेत व लोकांशी या विषयावर बोलल्यावर माहीत होते की ते खूप कॉन्फिडंट आहेत व जर ते समोर आले तर चांगली साइटिंग देतात. या उमरेट करंजला नॅशनल पार्क मध्ये चार गेट आहे. करंजला गेट, पवनी गेट, गोठणगाव गेट आणि पुल्लर गेट. पण सध्या तिथेच गेटनी एंट्री होते. सध्या पुल्लर गेटनी सफारी एंट्री बंद आहे. हा लेडीज ट्री आहे. या झाडाचा आकार हा लेडीज सारखा असल्यामुळे याला लेडीज ट्री असे म्हणतात. आता भूक लागली होती त्यामुळे पोटपूजा करण्याचा विचार केला. समोर पुल्लर गेट आहे. या पुल्लर गेटच्या बाहेर गरमागरम पोह्याचा आस्वाद घेतला. हे ओपन ग्रासलँड आहे त्यामुळे चान्सेस अजून कमी असतात. कारण टायगर लपून शिकार करतो. त्याला लपण्यासाठी मोठे गवत व झाडे झुडपे पाहिजे असतात. सफारीमध्ये जनरली लोक कॉमन सेन्स लावतात की गाड्या जर दुसरीकडून येत असतील तर त्या बाजूला जाण्यात काही फायदा नाही. दुसऱ्या लोकांनी त्या ठिकाणी पहिलेच स्कॅन केलेले आहे. पण हे सगळे नशिबाची गोष्ट असते. टायगर आपल्या टेरिटरीसाठी कंटिन्युअस चालत असतो व ह्याची लोकेशन वेळावेळात बदलत असते. हा स्पॉटेड डिअर आहे. तो कुणाची तरी वाट बघण्यात व्यस्त आहे. हे टायगरचे स्क्रॅच मार्क आहे. सफारीमध्ये फक्त टायगरला प्रायोरिटी न दिल्यास तुम्हाला ह्या ठिकाणी अजून वेगळे जंगली प्राणी व जंगलाच्या सुंदरतेला सुद्धा तुम्ही नोटीस करू शकाल.
त्यानंतर परत ग्रॅफलँडला सोडून आम्ही दाट जंगलाकडे निघालो. थोडा समोर गेल्यावर काही जिप्सी उभ्या दिसल्या. आय एम शुअर कोणती तरी कॉल झाली असेल. काही वेळ वाट पाहिल्यानंतर टायगरचे काही साईन मिळाले नाही, त्यामुळे आम्ही अजून एक्सप्लोअर करायचे ठरविले व त्या ठिकाणून निघालो. थोडं डिसअपॉइंटिंग तर आहे, पण ट्राय शिवाय आपण काय करू शकतो. आणि आता हळूहळू ऊन वाढत होती. पाहून असं वाटत होतं की अजूनपर्यंत कोणालाही टायगरची सायटिंग झालेली नाही. सफारीसाठी हे सगळे मोमेंटच एक्साइटेड असतात. वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन टायगरच्या अस्तित्वाला शोधणे व जंगलाला एन्जॉय करणे. सफारीची वेळ पण संपायला आलेली आहे. बस आता एंट्री गेटपर्यंत जाण्याचीच जर्नी वाचलेली आहे. त्यानंतर अचानक आम्हाला दिसला हा टायगर. चला मित्रांनो, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मज्जा करा, कमाल आहात, धमाल करा. जर तुम्हाला हा सफारीचा एक्सपिरियन्स आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करा.